चला मित्रांनो, जाऊया समानार्थी शब्दांच्या गावा। एक नाविन्यपूर्ण पद्धतीनं समानार्थी शब्दांचा खेळ आज आपण खेळणार आहोत। आ देखे जरा किसमें है कितना है दम। आपल्यासाठी पहिला प्रश्न हा स्क्रीनवर, आई या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? पर्याय नंबर एक ताई, पर्याय नंबर दोन जननी, पर्याय नंबर तीन भार्या। आणि वेळ सुरू होतोय आता। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे जननी। पुढचा प्रश्न आपल्यासाठी स्क्रीनवर, अंग या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? पर्याय नंबर एक तनु, पर्याय नंबर दोन कर्ण आणि पर्याय नंबर तीन शक्ती। आणि आता टाइम स्टार्ट नाव। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे तनु। पुढचा प्रश्न आपल्यासाठी परत स्क्रीनवर, उदर या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? पर्याय नंबर एक हात, पर्याय नंबर दोन पाय आणि पर्याय नंबर तीन पोट। आणि टाइम सुरू होतोय आपल्यासाठी। बरोबर उत्तर आहे पर्याय नंबर तीन पोट। पुढील प्रश्न आपल्यासाठी हा स्क्रीनवर, कास्ट या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? पर्याय नंबर एक चांदी, पर्याय नंबर दोन लाकूड, पर्याय नंबर तीन सोने। आणि वेळ सुरू होते आपली आत्ता। आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे लाकूड। पुढचा प्रश्न आपल्यासाठी, गनिम या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? पर्याय नंबर एक मित्र, पर्याय नंबर दोन नायक, पर्याय नंबर तीन शत्रु। आणि या प्रश्नासाठीची वेळ सुरू होते। या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय नंबर तीन शत्रू। पुढील प्रश्न हा आपल्यासाठी स्क्रीनवर, चंद्र या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? पर्याय नंबर एक रवी, पर्याय नंबर दोन भानू, पर्याय नंबर तीन सोम। आणि या प्रश्नासाठीची वेळ सुरू होते आपल्यासाठी। चंद्र या शब्दाला समानार्थी शब्द आहे सोम। आणि आता पुढील प्रश्न येतोय आपल्यासाठी स्क्रीनवर, झेंडा या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? पर्याय नंबर एक निशान, पर्याय नंबर दोन तीन रंग आणि पर्याय नंबर चार कमान। आणि वेळ सुरू होते आपल्यासाठी। या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे निशान। पुढील प्रश्न हा स्क्रीनवर आपल्यासाठी, तलाव या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? सरिता, पर्याय नंबर दोन कासार, पर्याय नंबर तीन सागर। आणि वेळ सुरू होते। आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे कासार। आणि पुढील प्रश्न आपल्यासाठी हा स्क्रीनवर, विस्मय या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? पर्याय नंबर एक नवल, पर्याय नंबर दोन विशेष, पर्याय नंबर तीन सुगंध। अँड टाइम स्टार्ट नाव। आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे नवल। आणि पुढील प्रश्न आपल्यासाठी हा स्क्रीनवर, क्षत या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? पर्याय नंबर एक माफी, पर्याय नंबर दोन क्रोध, पर्याय नंबर तीन इजा। आणि हा वेळ सुरू होतोय आपल्यासाठी।
या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे इजा। मित्रांनो, हा खेळ आपल्याला नक्कीच आवडला असेल। पाठ्य घटकावर आधारित असाच एक नवीन खेळ घेऊन परत आपल्या सेवेत हजर होईल। तोपर्यंत धन्यवाद।